आणि भाजपचं मुंबईतही आज आंदोलन सुरू आहे. आशिष शेलार काय बोलतायत ते ऐकूया. आजचा विधानसभेचा सत्र सुद्धा या नाकधालायक सरकारला आम्ही चालू दिलं नाही आणि म्हणून सांगावं तेवढं कमी आहे. शेतकऱ्याच्या दुःखाच्या कहाण्या सांगावा तेवढा कमी. आम्ही एक वचनीय आहोत. आम्ही वचन दिल्यावर मागे फिरत नाही. वचन दिल्यावर पाळणं आमचं कर्तव्य मानतो असं म्हणणारं सरकार आणि त्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या तोंडाला केवळ पानं पुसली नाही, शेतकऱ्याची केवळ चेष्टा केली नाही, शेतकऱ्याची कुचेष्टा करण्याचं काम या सरकारनं केलं. सुरुवातीला सांगितलं बांधावर गेले, बांधावर गेले उद्धव ठाकरेजी आणि म्हणाले की माझं सरकार आलं तर मी छोटं मोठं कर्ज माफ करणार नाही, मी सरसकट कर्ज माफ करीन, सगळ्यांचं सगळं कर्ज माफ करीन. सत्तेवर आले एकवचनी स्वतःला म्हणवणारे स्वतःला बहुवचनी उल्लेख करू लागले पण सरसकट कर्ज माफी सांगितलं. प्रत्यक्षात 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ करू असा पहिला बदल दिला. आम्हाला वाटलं 2 लाखापर्यंतचं तरी शेतकऱ्याचं ज्या ज्या कामासाठी घेतलेलं असेल कर्ज ते तरी माफ होईल. मग ज्या वेळेला जीआर आला त्या जीआर मध्ये लक्षात आलं की अल्प मुदतीचं केवळ कर्ज असेल तेच आम्ही माफ करू, बाकीचं माफ करणार नाही. शेतकऱ्याला सांगितलं की केवळ पिकासाठी तू कर्ज घेतलं असशील तेवढंच माफ करीन, ट्रॅक्टर गाय बैल अजून काही घेतला असशील त्याच्यासाठीचं कर्ज माफ करणार नाही. या एक वचनी सरकारने दुसरी बघितली आणि म्हणून बोललेलं करायचं नाही, जे करणार आहे ते पोचवायचं नाही, जे पोचेल त्यामध्ये शेतकऱ्याला आनंद आणि सुख मिळू द्यायचं नाही असं पापी सरकार हे महाराष्ट्र विकास आघाडीचं त्या ठिकाणी.